नमस्कार मित्रांनो, व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आज या व्हिडिओमध्ये माधुरी दीक्षितचा वाढदिवसानिमित्त तिचा एक व्हिडिओ आणि फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे, त्याबद्दल जाणून घेऊया आजच्या व्हिडिओमध्ये. 90च्या दशकातील लोकप्रिय अभिनेत्री म्हणून माधुरी दीक्षितला ओळखलं जातं. तेजाब, हम आपके हे कोण, राम लखन, खलनायक अशा बऱ्याच चित्रपटामध्ये तिने मुख्य भूमिका साकारलेली आहे. दमदार अभिनयाबरोबर माधुरी दीक्षित एक उत्तम नृत्यगणा म्हणून देखील ओळखली जाते. 15 नोव्हेंबर रोजी तिने आपले 57वा वाढदिवस साजरा केला. ह्याचा खास व्हिडिओ तिने पती डॉक्टर श्रीराम नेने यांच्या इंस्टाग्रामवर शेअर केला आहे. माधुरी दीक्षितने बॉलिवूडमध्ये पदार्पण केल्यावर तिने तिचे सुरुवातीचे काही दिवस बॉक्स ऑफिसवर चित्रपट आपटले, परंतु त्यानंतर आलेला तेजाब पडद्यावर सुपरहिट ठरला. त्यानंतर माधुरीने मागे वरून पाहिले नाही. 57वा वाढदिवसानिमित्त धकधक गर्लवर सर्व स्तरातून शुभेच्छाचा वर्षाव करण्यात आलेला आहे, परंतु माधुरी एक खास कारणामुळे आनंदित होत आहे. हे कारण म्हणजे तिचे दोन मुलं तिला शुभेच्छा देण्यासाठी खास परदेशातून भारतात आले होते. याबाबत माधुरीने आक्स मी सेशनमध्ये उत्तर दिले होते. बॉलिवूडमध्ये यश मिळाल्यानंतर करिअरच्या शिखरावर असताना माधुरीने डॉक्टर नेनेची लग्नगाठ बांधली. जोडप्याला आरिन आणि राहान अशी दोन मुलं आहे. एक नेटकऱ्यांनी अभिनेत्रीला वाढदिवसाला मिळालेला सर्वात सुंदर गिफ्ट काय आहे असं प्रश्न विचारलं होतं. यावर माधुरीने माझी दोन मुलं परदेशातून मला सरप्राईज देण्यासाठी इथे आले होते असे उत्तर तिने दिले. माधुरीचे पती डॉक्टर श्रीराम नेने घरगुती सेलिब्रेशनचा व्हिडिओ इंस्टाग्रामवर शेअर केला आहे. हा आठवडा खूप छान गेला. खरं तर आम्ही केवळ आठवडाच नाही तर माधुरीसाठी पूर्ण महिना साजरा केला पाहिजे असं कॅप्शन नेनेने या व्हिडिओला दिलेला आहे. अभिनेत्रीने पती व दोन मुलाबरोबर केक कापून छोटंसं घरगुती सेलिब्रेशन केलं. नेटकऱ्यांनी या व्हिडिओवर लाईक आणि कमेंटचा पाऊस पाडलेला आहे. दरम्यान धकधक गर्ल सध्या डॅन्स दिवाने कार्यक्रमात परीक्षकाची जबाबदारी सांभाळत आहे. या शोमध्ये देखील मोठ्या दणक्यात माधुरीचा वाढदिवस साजरा करण्यात आला. तिच्या वाढदिवसानिमित्त विशेष भागाचा आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी माधुरीचे पती डॉक्टर श्रीराम नेने आणि अभिनेत्री अंकिता लोखंडे यांनी डॅन्स दिवानेमध्ये खास उपस्थिती लावली होती. अंकिताने माधुरीच्या लोकप्रिय गाण्यावर जबरदस्त डॅन्स केल्याचं यावेळी पाहायला मिळालं होतं. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.